आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासूनच आहे, पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणं महत्वाचं आहे असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. टिळक भवन येथील बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. अशोक चव्हाण पुढे म्हणाले की तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव करणं कठीण नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपाला पराभूत करू. देशभर भाजपा विरोधी वातावरण आहे, म्हणूनच पराभवाच्या भीतीनं भाजपा सरकार राज्यातील महापालिका नगरपालिका यांच्या निवडणुका घेत नाही असा निशाणा सुद्धा अशोक चव्हाण यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.